गोलंदाजी बघा राजेंद्र मुंगाजी गोलंदाज आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तर स्ट्राइकला प्रतुल पाटील तर नॉन स्ट्राइकला रोशन पाटील दरम्यान पहिला चेंडू गोलंदाजी इथे मात्र राजेंद्र मुंगाजी अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू चेंडू फलंदाजाला काही समजला नाही चेंडू हुकतोय चुकतोय तो फलंदाजी करणाऱ्या अयंश इलेव्हन कोपर संघाचा फलंदाज प्रतुल पाटील दरम्यान अतिशय सुरेख प्रकारची गोलंदाजी इथे मात्र गोलंदाज राजेंद्र मुंगाजी गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज आता मात्र उंचा मानाच्या बेतात पुन्हा एकदा सफल ठरतो तो फलंदाज आणि सफल ठरतो तो मात्र गोलंदाज पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र पूर्णपणे जखडून ठेवले ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या अयंश इलेव्हन कोपर संघाच्या फलंदाज प्रतुल पाटील या फलंदाजाला दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज राजेंद्र मुंगाजी आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्याचे सज्ज दरम्यान फलंदाजी मार्गावर प्रतुल पाटील आता मात्र अतिशय सुरेख प्रकारचा फटका इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन एक धावसंख्या धावून पळून काढली दुसऱ्या धावसंख्येचं कोणतेही प्रयत्न नसणार आहे आणि एका धावसंख्येने कुठेतरी आपल्या संघाचं अकाउंट ओपन झालं आपल्या संघाचं खातं खोलण्यात यशस्वी ठरला तो म्हणजेच अयंश इलेव्हन कोपर संघाचा फलंदाज प्रतुल पाटील आणि एका धावसंख्येने संघाचं अकाउंट ओपन झालं तीन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडीबाद एक धावसंख्या धावपळकावर अतिशय सुरेख प्रकारचा सामना इथे मात्र रंगतो इथे म्हणजे कुंडेवालच्या क्रीडानगरीमध्ये औटी मैदान कुंडेवालमध्ये मीर स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित माजी सरपंच चषक 2019 हे पर्व आणि दुसऱ्या दिवसातील म्हणजेच अंतिमच्या फायनलच्या दिवसातील तब्बल चौथा सामना रंगतो इथं म्हणजेच आर्या इलेव्हन ओवले विपक्ष अयंश इलेव्हन कोपर संघ दरम्यान आपल्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज राजेंद्र आपल्या गोलंदाजी मार्कवर तर नौका फलंदाज येथे मात्र फलंदाजी मार्कवर रोशन पाटील ऑन द स्ट्राईक अतिशय सुरेख प्रकारचा फटका तिथे मात्र क्षेत्रक्षण तैनात कुठेतरी गचाळ क्षेत्रक्षण पण कुठेतरी कमबॅक केलं साजन्य प्रशांत या क्षेत्रक्षण आणि मिळालेली एक आणि एक धावसंख्या आणि एक धावसंख्येने संघ पुढे गेला संघाचं धावफलक हल्लं संघाचं धावफलक सरसवलं संघ जाऊन पोहोचला तब्बल बिनगडी बाद चार चेंडूच्या समाप्तीनंतर दोन धावसंख्या धावपळकावर पुढचा चेंडू आता मात्र फलंदाज चुकी करत नाही पण तिथे मात्र सुरेख प्रकारचं क्षेत्रक्षक इथे मात्र क्षेत्रक्षक अजयच्या माध्यमातून आणि फलंदाज इथे मात्र प्रतुल पाटीलला परतवत आहे वैयक्तिक चार चेंडूचा खेळ खेळला आणि फक्त एक धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि पाच चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक गडी बाद दोन धावसंख्या धावपळकावर धन्यवाद डीजे अतिशय सुरेख प्रकारचं गीत इथे मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून तर उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मैदानात रंगणारा सामना आर्या स्पोर्ट्स ओवले विपक्ष अयंश इलेव्हन कोपर संघ या दोन संघामध्ये रंगतोय हा सामना आणि पहिल्या षटकातील पाच चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला गेला गेला तर एक गडी बादे दोन धावसंख्या अतिशय सुरेख प्रकारच्या लाईन आणि लेंगने गोलंदाजी करतोय इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या आर्या स्पोर्ट्स ओवले संघाचा गोलंदाज राजेंद्र मुंगाजी आपल्या गोलंदाजी मार्कवर तर वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटच्या षट चेंडूचा खेळ बाकी असणार आहे तर सामना करील तोय एक हार्ड हिटर फलंदाज कोपर संघाचा रोशन पाटील ऑन द स्ट्राइक तर समोर एक घाणाघाती गोलंदाज ज्याने आतापर्यंत पाच चेंडू मध्ये फक्त आणि फक्त दोन धावसंख्या खर्च करून तब्बल एक गडी बाद करण्यात यशस्वी ठरणारा गोलंदाज राजेंद्र मुंगाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज तर फलंदाज रोशन पाटील ऑन द स्ट्राइक दरम्यान पुढचा चेंडू शेवटचा चेंडू गोलंदाज राजेंद्र मुंगाजीचा आता मात्र उंचा मारण्याचा प्रयत्नात पुन्हा एकदा तीच चुकी करतोय फलंदाज वारंवार तीच चुकी आपल्या संघाला कुठेतरी मागड ठरेल आणि एका षटकाचा खेळ संपलाय इथे मात्र पंच शेखर वासकर आणि पंच सागर भोईर यांचा इशारा षटक समाप्तीचा एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक गडी बाद दोन धावसंख्या धावपळकावर अतिशय सुरेख प्रकारची गोलंदाजी केली इथं मात्र गोलंदाजी करणाऱ्या आर्या स्पोर्ट्स ओवले संघाचा गोलंदाज राजेंद्र मुंगाजी या गोलंदाजी गोलंदाजाने
दरम्यान मीर स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित माजी सरपंच चषक 2019 चे पर्व आणि या अंतिमच्या दिवसातील चौथा सामना रंगतोय आणि इथं मात्र पंचांची भूमिका बजावताना स्वतः मुख्य आयोजक या सामन्याचे शेखर भास्कर आणि सागर भोईर. दरम्यान गुणलेखकाची भूमिका बजावताना इथे मात्र गुणलेखक गणेश गायकवाड. दरम्यान एक षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या एक गडी बाद दोन धावसंख्या धावपळकावर. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घेऊन आलेला गोलंदाज गोलंदाजी मार्ग दिसत आहे, म्हणजे गोलंदाजाचं नाव असणार आहे चेतन मुंगाजी. गोलंदाजी मार्ग सज्ज होत आहे तर त्याचा सामना करील तोर नवगा फलंदाज गोविंदा. अतिशय सुरेख प्रकारचा फलंदाज आहे गोविंदा कोपर संघाचा. तर त्याच्या समोर रोशन पाटील. रोशन पाटील आणि गोविंदा ही जोडी मैदान दिसत आहे. दरम्यान गोलंदाज गोलंदाजी मार्गावर किशोर म्हात्रे. इथे मात्र किशोर म्हात्रे आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. तर सामना करील तो फलंदाजी गोविंदा आणि त्याच्या समवेत रोशन पाटील. एका षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या एक गडी बाद दोन धावसंख्या धावपळकावर. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरे षटक घेऊन आला गोलंदाज किशोर म्हात्रे आपल्या गोलंदाजी मार्गावर. दरम्यान पहिला चेंडू गोलंदाज किशोर म्हात्रे. स्लोवर लाईनचा चेंडू तेवढाच चांगला प्रतिसाद दिला तो म्हणजे फलंदाजाने. चेंडू गेला गॅप शॉट सिलेक्शन कार्पेटच्या माध्यमातून दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख प्रकारचं गीत वारंवार डीजे मास्टरच्या माध्यमातून. दरम्यान मैदानात तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. स्क्वेअर लेग पंचच कामगिरी करते तिसऱ्या पंचांची. दरम्यान एका चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या एक गडी बाद सहा धावसंख्या धावपळकावर. दरम्यान पुन्हा येतो गोलंदाज किशोर म्हात्रे गोलंदाजी मार्गावर. अतिशय सुरेख प्रकारचा फटका चेंडू थांबणार नाही. राज शिव छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळाल्या तब्बल चार धावा आणि या चार धावसंख्येने संघ पुढे गेला. संघ जाऊन पोचला तब्बल एक गडी बाद दहा धावसंख्या धावपळकावर. डीजे अतिशय सुरेख प्रकारची फटकेबाजी. इथे मात्र फलंदाज गोविंदाच्या माध्यमातून. आतापर्यंत गोविंदा याच्या फलंदाजाचा विचार केला गेला तर तब्बल दोन चेंडूंचा सामना केला आणि दोन चेंडूमध्ये तब्बल आठ धावसंख्येचं योगदान आपल्या आयांश इलेव्हन कोपर संघाला. इथे मात्र फलंदाज गोविंदाच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा येतो गोलंदाज गोलंदाजी मार्ग सज्ज होतो गोलंदाज किशोर म्हात्रे. घोटसल गावातील आमचे मित्र वैभव भुईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या समवेत सोमनाथ यांना देखील मी विनंती करतोय की या पण व्यासपीठावर आपला देखील हार्दिक स्वागत. नक्कीच. पुन्हा एकदा वलिया मैदानात एक षटक आणि दुसरं षटक प्रगती पत्रकावर आणि दोन चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या तब्बल एक गडी बाद दहा धावसंख्या धावपळकावर. पुन्हा एकदा इथे मात्र गोलंदाज किशोर म्हात्रे आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. तर फलंदाज इथे मात्र ऑन द हॅटट्रिक चौकार हॅटट्रिक लागवणार का हा फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन चेंडू गेलाय आर पार सीमा पार दोन टप्प्याने चौकारासाठी दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सुंदर गीत इथे मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून. अगदी कोळ्यांची माऊली आई एकवीरचं गीत इथे मात्र बजावलं आणि फलंदाजाने मारली चौकाराची हॅटट्रिक. पुन्हा एकदा स्लोवर लाईनचा चेंडू सुरेख प्रकारचं क्षेत्रक्षण. इथे मात्र मिळालेली एक आणि एक धावसंख्या आणि एका धावसंख्येने संघ पुढे गेला. संघ जाऊन पोहोचला एकावर पाच म्हणजेच एक गडी बाद पंधरा धावसंख्या धावपळकावर. आता मात्र गोलंदाज किशोर म्हात्रेच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तर चार चेंडू फेकलेत आणि चार चेंडूमध्ये तब्बल तेरा धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. कुठेतरी कमबॅक करायला लागेल, कुठेतरी वापसी करायला लागेल. इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाचा गोलंदाज किशोर म्हात्रेला. दरम्यान पुन्हा एकदा
इथे मात्र फलंदाजीवर स्ट्राइक लावतो नवका फलंदाज रोशन पाटील. रोशन पाटीलच्या फलंदाजीचा विचार केला गेला तर दोन चेंडूचा सामना केलाय आणि एक धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी. आता मात्र उंचावण्याच्या बेटात हटकेशी काटा घेऊन त्या स्लिपच्या माध्यमातून मिळालेली एक धावसंख्या आणि एका धावसंख्येच्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि एका धावसंख्येने काय झालं तर झालं ते म्हणजे स्ट्राईक रोटेट आणि एका धावसंख्येने संघ पुढे गेला. संघ जाऊन पोहोचला तब्बल एक गडी बाद 16 धावसंख्या धावपालकावर आणि स्ट्राईक झाली रोटेट आणि इथे मात्र पुन्हा एकदा छटकार चौकार वीर फलंदाज ज्यांनी आतापर्यंत चौकारांची हॅट्रिक लगावली तोच फलंदाज इथे मात्र गोविंदा आपल्या फलंदाजी मार्ग सज्ज होत आहे. तर इथे मात्र गोलंदाज किशोर मात्रे आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ते सामना करील तोर चौकार वीर फलंदाज गोविंदा. दरम्यान दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज किशोर मात्रे फलंदाज गोविंदा. आता मात्र उंचा मारला फटका चेंडू थांबणार नाही चेंडू गेलाय आर पार सीमा पार. इट्स अ माइटी हिट कडक रापचिक ब्रँडेड लाजो अप्रतिम पंचशेखर वस्करेंचा इशारा आर पार सीमा पार रामदेव बाबा पतंजली झटकार. धन्यवाद डीजे. इथे मात्र दोन षटकाचा खेळ संपलाय आणि फलंदाजी करणाऱ्या आयांश 11 कोपर संघाची फलंदाजीचा विचार केला गेला तब्बल एक गडी बाद 22 धावसंख्या धावपालकावर तर वैयक्तिक गोविंदा याच्या फलंदाजीचा विचार केला गेला तर तब्बल 5 चेंडूमध्ये तब्बल 19 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख प्रकारची इथे मात्र फटकेबाजी फलंदाज गोविंदाच्या माध्यमातून. आता मात्र वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाज राजेंद्र मुंगाजी आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय तर त्याला टोन देईल तो एक हार्ड हिटर फलंदाज रोशन पाटील. राजेंद्र मुंगाजी याच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तर पहिलं षटक फेकलं होतं आणि एका षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावसंख्या खर्च करून तब्बल एक गडी बाद करण्यात यशस्वी ठरला होता हा गोलंदाज. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होत वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज राजेंद्र मुंगाजी आपल्या गोलंदाजी मार्गवर तर स्ट्राईकला फलंदाज इथे मात्र रोशन पाटील ऑन द स्ट्राईक. पहिला चेंडू उंचा मारला फटका तिथे मात्र क्षेत्रशन तैनात काय करतंय काय बिघडतंय आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. फलंदाज रोशन पाटील बॅक टू द पवेलियन. डीजे प्लीज. इथे मात्र पूर्णपणे प्रेक्षकांचं मनोबल वाढवण्याचं काम इथे मात्र डीजे मास्टर करत आहेत. दरम्यान रोशन पाटील याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदान दिसत आहे तो म्हणजेच अमोल पाटील. इथे मात्र अंडर 20 फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते येणारी काल आणि येणारीच वेळच सांगेल. दरम्यान पहिला चेंडू फेकला गोलंदाज राजेंद्र मुंगाजी याचा वारंवार स्तुती करतो वारंवार कौतुक करण्याचं योग भाग पाडतो हा गोलंदाज राजेंद्र मुंगाजी आपल्या गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू फेकला आणि पहिल्याच चेंडूवर मिळाला रोशन पाटीलच्या माध्यमातून एक सुवर्ण मोहरा. दरम्यान दुसरा चेंडू गोलंदाजी मार्गावर राजेंद्र मुंगाजी आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. पंचांच्या तब्बल डाव्या साईडने मारा करणारा 7-8 पावलेच्या रनअपने स्टार्ट घेणारा गोलंदाज इथे मात्र गोलंदाज राजेंद्र मुंगाजी आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय तर त्याला सामना करील तो छटकार चौकार वीर फलंदाज गोविंदा ऑन द स्ट्राईक. दरम्यान दुसरा चेंडू गोलंदाज राजेंद्र मुंगाजी इथे मात्र कुठेतरी गोलंदाज दिशा भरकटतोय आणि मिळालेले अवांतर एक धावसंख्ये आहे ना आणि एका धावसंख्येने संघाचं धावफलक पुढे गेलं संघाचं धावफलक हल्लं संघाचं धावफलक सरसावलं संघ जाऊन पोहोचले तब्बल एका धावसंख्येच्या मदतीने 23 घरात. रिवर्स शॉटचा प्रयत्न सफल झालाय तो फलंदाज. इथे मात्र मिळाले एक धावसंख्या दुसरी धावसंख्येचा कुठेही प्रयत्न नसणार आहे आणि एका धावसंख्येने संघ पुढे गेला संघ जाऊन पोहोचला तब्बल 2 गडी बाद 24 धावसंख्या धावपलकावर. अतिशय सुरेख प्रकारची फटकेबाजी इथे मात्र फलंदाज गोविंदाच्या माध्यमातून. आतापर्यंत फलंदाज गोविंदाच्या विचार केला गेला तर तब्बल 6 चेंडूमध्ये तब्बल 20 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय फलंदाज गोविंदाने. दरम्यान नौका फलंदाज इथे मात्र स्ट्राईकला येतो इथे म्हणजेच अमोल पाटील ऑन द स्ट्राईक. तर गोलंदाजी मार्कवर राजेंद्र मुंगाजी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज राजेंद्र मुंगाजी. फलंदाज अमोल पाटील
ऑन द स्ट्राइक. दरम्यान पुढचा चेंडू बघूया. अतिशय सुरे एक प्रकारचा चेंडू, खोलवर लाईनचा चेंडू. इथे मात्र फलंदाजाला काही समजला नाही. फलंदाज हुकतोय, चुकतोय. फलंदाजी करणाऱ्या आयांश इलेव्हन कोपर संघाचा फलंदाज अमोल पाटील. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय सुरे एक प्रकारची गोलंदाजी. इथे मात्र गोलंदाज राजेंद्र मुंगाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर लाईनचा चेंडू पूर्णपणे जखडून ठेवला. इथे मात्र फलंदाजी करणारे अमोल पाटील या फलंदाजाला पुन्हा एकदा तीच चुकी करतोय तो फलंदाज. इथे मात्र असफल ठरतोय तो फलंदाज आणि सफल ठरतोय तो गोलंदाज. आतापर्यंत षटकाचा विचार केला गेला तर तब्बल चार चेंडू मध्ये फक्त आणि फक्त दोन धावसंख्या खर्च करून तब्बल एक गडी बाद केला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अतिशय सुरे प्रकारचा फटका. क्या बात है, चेंडू आर पार सीमा पार कडक रॅपचिक ब्रँडेड लाजवाब अप्रतिम अति सुंदर रामदेव बाबा पतंजलि छटकार डीजे. वो मनी माय वो बबलाई कसके सावर फुगे. वो मनी माय वो बबलाई कसके सावर फुगे. फुगेल्या फुगे धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख प्रकारची इथे मात्र फटकेबाजी फलंदाज अमोल पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला गेला तर दोन चेंडू निर्धार खेळला होता, पण तिसऱ्या चेंडूवर कुठेतरी कमबॅक केलं फलंदाजाने. गोलंदाजाला घेरला आणि चेंडू भिडकावून दिला सीमारेषेच्या पलीकडे. दणदणीत छटकार सहा धावसंख्येत. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. रिवर्स शॉटचा प्रयत्न सफल ठरतो तो म्हणजेच फलंदाज शिव छत्रपतींचा छावा. आणि संघाला मिळालेल्या तब्बल चार धावसंख्या डीजे प्लीज. बागेचा गोणमाली त्या गीतकारालाच विचारायला लागेल. मग पतंग कुठलीही असो दोरी आपल्या साथात पाहिजे. पतंग कुठलीही असो दोरी आपल्या साथात पाहिजे. पक्ष कुठलाही असो या जमिनीवर माझा अग्री कोळीच असला पाहिजे. माझा अग्री कोळीच असला पाहिजे. तब्बल तीन षटकांचा खेळ संपलाय. आणि तीन षटकाच्या संपतीनंतर संघाची धावसंख्या तब्बल दोन गडी बाद 34 धावसंख्या धावपलकावर लागवल्या गेल्यात फलंदाजी करणाऱ्या आयांश इलेव्हन कोपर संघाचा. दरम्यान मैदानात चेंडू पुरवायचे आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय. दोन गडी बाद तब्बल 34 धावसंख्या धावपलकावर लगावले गेलेत फलंदाजी करणाऱ्या आयांश इलेव्हन कोपर संघाच्या फलंदाजाने. फलंदाज अमोल पाटीलचं कौतुक करावं लागेल. अंडर 20 हा फलंदाज, त्याने दोन चेंडू निर्धार खेळले होते, पण पुढे कुठेतरी अभ्यास केला गोलंदाजचा आणि चेंडू भिडकावून दिले. एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने चार चेंडूच्या संपतीनंतर दहा धावसंख्या वैयक्तिक दहा धावसंख्येवर खेळता येतो म्हणजेच फलंदाज अमोल पाटील. तर वैयक्तिक 20 धावसंख्येवर खेळता येतो म्हणजेच फलंदाज गोविंदा. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन आले गोलंदाज अजय गायकवाड. अजय गायकवाड कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते येणारे काल आणि वेळच सांगणार आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक गोलंदाज अजय गायकवाड. पंचांच्या उजव्या साईडने मारा करणारे गोलंदाज. 7-8 पावलाच्या रडपने स्टार्ट घेणारा गोलंदाज. त्याच्या समोर एक छटकार चौकावरील फलंदाज गोविंदा ऑन द स्ट्राईक. दरम्यान गोलंदाजी इथे मात्र अजय गायकवाड गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू बघे कशा प्रकारे फेकतोय आणि कशा प्रकारे खेळून काढतोय तो फलंदाज गोविंदा. दरम्यान पहिला चेंडू सुरे एक प्रकारचा चेंडू, खोलवर लाईनचा चेंडू. चेंडूला फलंदाजाला काही समजला नाही आणि हलकासा सन्मान केला. हलकीशी कट घेऊन गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि एका निर्धार चेंडूची सांगता झाली. आणि या निर्धार चेंडूने अतिशय सुरेख प्रकारची गोलंदाजी. इथे मात्र गोलंदाज अजय गायकवाड आपल्या गोलंदाजी मार्गवर करताना दिसत आहे. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज अजय गायकवाड. फुलटॉस लाईनचा चेंडू पुरेपूर फायदा उठवला. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू गेलाय कार्पेटच्या माध्यमातून धनधणीत चौकार डीजे प्लीज. बाग नको मला बगीचा नको मला राजा सारखा. नवरा पाहिजे मला राजा सारखा. नवरा पाहिजे. धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख प्रकारचं गीत इथे मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून. दरम्यान या स्पर्धेबद्दल सांगायचं गेलं तर अतिशय सुरेख प्रकारची स्पर्धा इथे मात्र कुंडेवालच्या क्रीडानगरीमध्ये कुंडेवालच्या आवटी मैदानामध्ये या स्पर्धेचं पूर्णपणे सर्व जाते म्हणजेच शेखर वास्कर यांना. पुढचा चेंडू
इथे मात्र खराब चेंडू पंचांच्या हात जमिनी समांतर पंच आमच्याकडे वळतात. पंचांचा इशारा खराब चेंडू एका अवंतर धावसंख्येत पडली भर आणि एका धावसंख्येने संघ पुढे गेला. संघ जाऊन पोहोचला तब्बल 3-9 म्हणजेच 39 धावसंख्येत धावपळकावर. तब्बल 2 गडी बाद 39 धावसंख्येत धावपळकावर वैयक्तिक. इथे मात्र गोविंद या फलंदाजीचा विचार केला गेला तर तब्बल 7 चेंडू आणि 24 धावसंख्येची फारदार फलंदाजी आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख प्रकारची फलंदाजी इथे मात्र फलंदाज गोविंदाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. पंचांच्या हात जमिनी समांतर कुठेतरी दडपणाखाली गोलंदाजी करताना दिसत आहे. इथे मात्र गोलंदाज अजय गायकवाड आपल्या गोलंदाजी मार्कवर. तर एका खराब चेंडूची होती सांगता आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला गेला तर एकाने वाढ होते. संघ जमवले 40. आता मात्र उंच मारला फटका. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय नो मॅन्स लँड. चेंडू सीमारच्या पलीकडे दणदणीत झटकार. अतिशय सुरेख प्रकारची इथे मात्र फटकेबाजी फलंदाज गोविंदाच्या माध्यमातून इथे मात्र बघायला मिळत आहे. आतापर्यंत गोविंदाच्या फलंदाजीचा विचार केला गेला तर 9 चेंडू 30 धावसंख्या. पुन्हा एकदा इथे मात्र उंच मारलाय फटका. काय करतय आणि काय बिघडतय आणि पंचांचा इशारा येणं बाकी आणि इथे मात्र कोल्हापुरी तडका आणि गोविंदाच्या बॅट मधून निघाला फटका. चेंडू सीमारच्या पलीकडे झटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख प्रकारचे फटकेबाजी इथे मात्र फलंदाज गोविंदाच्या माध्यमातून. 10 चेंडू मध्ये तब्बल 36 धावसंख्येची वार्ताहर फलंदाजी. अतिशय सुरेख प्रकारची फटकेबाजी इथे मात्र गोविंदाच्या माध्यमातून. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाते या फलंदाजासाठी. 10 चेंडू आणि 36 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अजय गायकवाड गोलंदाजी मार्ग सज्ज. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न. कुठेतरी इथे मात्र दिशाभूल झाली गोलंदाजाची. पंच आमच्याकडे वळतात. पंचांचे हात जमिनी समांतर म्हणजेच खराब चेंडू अवंतर धावसंख्येत भर आणि एका धावसंख्येने संघ पुढे गेला. संघ जाऊन पोहोचला तब्बल 5-3 53 घरात म्हणजेच संघाची अर्धशतक पूर्ण. सुरेख प्रकारचा फटका कार्पेटच्या माध्यमातून. तिथे मात्र क्षेत्रक्षण तैनात. मिळाले एक धावसंख्या. दुसऱ्या धावीचा प्रयत्न धोका होऊ शकताय. पण पंचांचा इशारा फलंदाज इथे मात्र बाद झालोय. धावचीच्या स्वरूपात तो म्हणजेच अमोल पाटील इथे मात्र बाद होतोय. डीजे धन्यवाद डीजे. दरम्यान आपल्या षटकातील उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. चौथ्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला गेला तर तब्बल 54 धावसंख्या धावपळकावर. 3 गडी बाद 54 धावसंख्या धावपळकावर. अतिशय सुरेख प्रकारची फटकेबाजी इथे मात्र केली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अमोल पाटीलसाठी. 4 चेंडू मध्ये तब्बल 10 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईकला इथे मात्र गोविंद येतोय. गोविंदाच्या फलंदाजीचा विचार केला गेला तब्बल 11 चेंडू आणि 37 धावसंख्येची भारदार फटकेबाजी इथे मात्र गोविंदाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र अजय गायकवाड गोलंदाजी मार्ग सज्ज होत आहे. नौका फलंदाज मैदानात प्रितेश पाटील. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. इथे मात्र गोविंदा स्ट्राईकला तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसली घेणारा चेंडू. चेंडू फलंदाजाला काही समजला नाही आणि पंचांचा इशारा इथे मात्र षटक समाप्तीनंतर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 54 घरात. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येचा विचार केला गेला तर 3 गडी बाद 54 धावसंख्या धावपळकावर. यामध्ये सियाचा वाटा म्हणजेच गोविंदाचा. 12 चेंडू मध्ये 37 धावसंख्येची धारदार फलंदाजी इथे मात्र गोविंदाच्या माध्यमातून. 12 चेंडू मध्ये 37 धावसंख्या आणि संघाचा विचार केला गेला तर 24 चेंडू मध्ये तब्बल 54 धावसंख्या धावपळकावर लागल्या. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं शेवटचं अखेरचं आणि हाणामारीचं षटक घेऊन आलाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर.
श्रेयस मुंगाजी गोलंदाज गोलंदाजी मार्क वर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पाचवं शेवटचं अखेरचं हाणामारीचं षटक घेऊन आलेले गोलंदाज श्रेयस मुंगाजी आपल्या गोलंदाजी मार्क वर. तर नौका फलंदाज स्ट्राईकला इथे मात्र दिसत आहे तो म्हणजे फलंदाजचं नाव असणार आहे प्रितेश पाटील ऑन द स्ट्राईक. तर मग गोलंदाज गोलंदाजी मार्क वर सज्ज होत आहे पंच सामना तोडी चालू करायचा आहे. चार षटकांचा खेळ संपलाय आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 54 धावसंख्या धावपळकावर. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो मैदानात सामना रंगतोय तो म्हणजेच आर्या स्पोर्ट्स ओवळे विपक्ष अयांश 11 कोपर संघ. अयांश 11 कोपर संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकानंतर 54 धावसंख्या उंचावर मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचे हात जमिनी समांतर कुठेतरी गोलंदाज लाईन आणि लेंथ भरत करतोय आणि एका अवंतर धावसंख्येत भर पडली आणि एका धावसंख्येने संघ पुढे गेला. संघ जाऊन पोहोचलाय तर म्हणजे 55 घरात 3 गडी बाद 55 धावसंख्या धावपळकावर. पुन्हा एकदा गोलंदाज श्रेयस मुंगाजी गोलंदाजी मार्क सज्ज. अतिशय सुरेख एक प्रकारचा फटका कार्पेटच्या माध्यमातून कटवलेला फटका. एक धावसंख्या धावून पळून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकताय पण तसं काही घडलं नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावसंख्येने संघ पुढे गेला. संघ जाऊन पोहोचला तब्बल 57 घरात. अतिशय सुरेख प्रकारची युती मात्र फटकेबाजी फलंदाजी करणाऱ्या अयांशी लवन कोपर संघाच्या सर्व फलंदाजामार्फत. इथे मात्र गोलंदाज आपल्या षटकातील तब्बल दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. गोलंदाज श्रेयस मुंगाजी गोलंदाजी मार्कवर तर त्याला टोन देईल तो नौका फलंदाज प्रितेश पाटील. फलंदाजी मार्कवर सज्ज. आता मात्र उंचा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र हलकाशी कट घेतली. एक धावीचा प्रयत्न इथे मात्र धोका घडू शकता आणि फलंदाजी इथे मात्र प्रितेश पाटीलला परतावं लागतंय. फलंदाज प्रितेश पाटील बॅक टू द पवेलियन डीजे. सूर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणाला वाकवत नाही. मराठी असल्याचा अभिमान बाळगा कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही. दरम्यान 5वं षटक प्रगती पत्रकावर आणि 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्येचा विचार केला गेला तर तब्बल 4 गडी बाद 57 धावसंख्या धावपालकावर. इथे मात्र स्ट्राईकला आलाय फलंदाज गोविंदा. गोविंदा इथे मात्र अर्धशतक फलंदाजीच्या मार्गावर असणार आहे. तब्बल फक्त आणि फक्त 13 धावसंख्येची दुरी म्हणजेच 2 फटक्यांची गरज आहे आणि एकेरी धावसंख्येची गरज. इथे मात्र येणारे 4 चेंडूमध्ये कितपत धावा टिपण्यात यशस्वी ठरतो तो फलंदाज तर कितपत धावा रोखण्यात यशस्वी ठरतो तो गोलंदाज. येणारे काल आणि येणारेच वेळच सांगणार. दरम्यान संघाच्या धावसंख्येचा विचार केला गेला तर 4 गडी बाद 57 धावसंख्या धावपळकावर. पुढचा चेंडू इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू. अचूक लाईन आणि अचूक लेन ने फेकणारा चेंडू. चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. चेंडू हुकतोय चिकतोय तो फलंदाजी करणाऱ्या आयश 11 कोपर संघाचा फलंदाज गोविंदा. गोविंदा याच्या फलंदाजीचा विचार केला गेला तर तब्बल 13 चेंडूमध्ये 37 धावसंख्येचं योगदान. इथे मात्र आपल्या संघासाठी अतिशय सुरेख प्रकारची फलंदाजी इथे मात्र गोविंदाच्या माध्यमातून दिसली आणि दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज श्रेयस मुंगाजी आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. आता मात्र उंचा मारला फटका. नो मॅन्स लँडर गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. धन्यवाद डीजे. इथे मात्र या चौकारीच्या मदतीने संघाची धावसंख्या नेऊन टेपली ती म्हणजे तब्बल 4 गडी बाद 61 धावसंख्या धावपळकावर. पुन्हा एकदा गोलंदाज श्रेयस मुंगाजी गोलंदाज सज्ज. सुरेख प्रकारचा फटका. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू हा करता सीमाच्या पलीकडे. दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. दरम्यान गोविंदाच्या फलंदाजीचा विचार केला गेला तब्बल 15 चेंडूमध्ये 46 धावसंख्येची भारदार फलंदाजी करतो. इथे मात्र गोविंदा आता या चेंडूवर चौकार लगावला तर अर्धशतक फलंदाजी इथे मात्र गोविंदाच्या माध्यमातून दिसणार आहे. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. संघाच्या धावसंख्येचा विचार केला गेला तब्बल 4 गडी बाद 65 धावसंख्या धावपळकावर. तर वैयक्तिक गोविंदाच्या फलंदाजीचा विचार केला गेला तर 15 चेंडूमध्ये तब्बल
46 धावसंख्येत धावपळकर पुन्हा एकदा गोलंदाज श्रेयस मुंगाजी गोंदेमयकडे सज्ज होत आहे. श्रेयस प्रकारचा चेंडू इथे मात्र पूर्णपणे बीट झालाय तो आणि 5 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या फलंदाजी करणारे आयश 11 कोपर संघाची धावसंख्या तब्बल 4 गडी बाद 65 धावसंख्या धावपळकावर. तर येणारे 30 चेंडू येणारे 5 षटक तब्बल 66 धावसंख्येची आवश्यकता. या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जाते तेच धावत समर्थक ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी समर्थक शेदाज शेख सराना. थैंक यू सो मच अमन वास्कर, बहुत ही बढ़िया लाजवाब कमेंट्री आप तक के पहुंचाने की कोशिश इनकी रही. एक युवा कमेंटेटर हैं, आने वाले वक्त में ये ज़रूर बड़े मंच तक के पहुंचे ये आशा और उम्मीद हम ज़रूर करेंगे. तो बिल्कुल जीत के लिए लक्ष्य रखा गया है. इस वक्त लगभग टारगेट की अगर बात करें तो 66 रनों का टारगेट है. चलिए नेक्स्ट मैच टॉस के लिए आमंत्रित हम करेंगे. नेक्स्ट मैच खेला जाएगा कोहली चिंसपाड़ा वर्सेज कोहली वर्सेज चिंसपाड़ा. दोनों टीम के कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आपको टॉस के लिए आमंत्रित किया जा रहा है तो प्लीज आपको ताबड़तोब मंच पर आकर टॉस की प्रक्रिया पूरी करनी है. कोहली वर्सेज चिंसपाड़ा, कैप्टन आइए, आपको टॉस के लिए आमंत्रित किया जा रहा है तो प्लीज भी फास्ट गाइज आना है, ताबड़तोब टॉस की प्रक्रिया हम पूरी करेंगे. लेते हैं एक छोटा सा डीजे ब्रेक और डीजे ब्रेक के बाद फिर आपके साथ इसी मंच से जरूर जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स के माध्यम से. लेते हैं एक डीजे ब्रेक. कैलासवासी धनाजी शेट्टी नावानी नाईट स्पर्धा कुंडेवाहाळच्या मैदानी केल्या आयोजित मीर मयूर शेट भोईरानी कैलासवासी वैभव मातेच्या नावानी नाईट क्रिकेट स्पर्धा आवटी मैदानी केल्या आयोजित मीर मयूर शेट भोईरानी केले आयोजित क्रिकेट सामने ऑलराउंडर या क्रिकेट वीराना सुसंधी दिली आयोजकाने सरपंच चषक बाबी बाईच्या नावानी नाईट क्रिकेट स्पर्धा आवटी मैदानी केल्या आयोजित मीर मयूर शेट भोईरानी राम भोईर अन महेंद्र भोईर डी डी वस्कर वसंत भोईर जे के भोईर राहुल भोईर सामने बघाया गर्दी केलिया रसिकानी नाईट क्रिकेट स्पर्धा आवटी मैदानी केल्या आयोजित मीर मयूर शेट भोईरानी कार्यवाहक प्रसाद भोईर विराज गायकवाड शैलेश भोईर लहू कातकरी रतन भोईर जाने वस्कर सागर भोईर एकत्र येऊन कार्य केलं नव तरुणांनी नाईट क्रिकेट स्पर्धा आवटी मैदानी केल्या आयोजित मीर मयूर शेट भोईरानी राहुल ठाकूर समाधान पाटील रोहित गायकवाड भी पाटील सचिन भोईर यशवंत पाटील
स्पर्धेला योगदान दिलं या मधुशेत भोईरानी नाईट स्पर्धा कुंडेवाहाळच्या मैदानी केल्या आयोजित मीर मयूर शेट भोईरानी कोहली टीम के कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा आपको टॉस के लिए आमंत्रित किया जा रहा है प्लीज बी फास्ट गाइस आज का अंतिम और आखिरी दिन है गेंदबाजी की जिम्मेदारी संभाली है इस वक्त प्रीतेश पाटिल ने सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में प्रवेश करती हुई स्ट्राइक पर है सागर नॉन स्ट्राइक का हैंड पर है प्रसाद इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच में इस वक्त नजर आती हुई पहला ओवर यानी पावर प्ले का पहला ओवर होगा देखते हैं फील्डिंग किस अंदाज से यहाँ पर प्रीतेश सजाते हैं क्योंकि बिल्कुल प्रीतेश की अगर बात करें तो अच्छे तेज तर्रार गेंदबाज हैं अपनी टीम की ओर से पहला ओवर लेकर आए हैं लेग साइड की व्यू रचना हम अगर देखें तो बिल्कुल एक वाइडिश मिड विकेट एक शॉर्ट मिड ऑन एक शॉर्ट फाइन लेग और एक शॉर्ट स्क्वायर लेग पर खिलाड़ी को तैनात किया गया है उसी तरीके से ऑफ साइड की व्यू रचना लॉन्ग ऑफ शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट कवर शॉर्ट पॉइंट गली और थर्ड मैन इस तरीके से फील्डिंग को सजाया गया है पहली गेंद तेज तर्रार गेंद थी जागते रहो का आदेश देती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद अच्छी लाइन और लेंथ की गेंदबाजी विकेटों का सही तरीके से वापर करने की चाहत लेकर उतरे हुए गेंदबाज यस टॉस की प्रक्रिया यहां पर पूरी हो रही है आकाश संतोष पाटिल साहब के शुभ हाथों से टॉस यहां पर किया जा रहा है और इसी बीच कोहली ने टॉस जीता है और अपना निर्णय हम तक के जरूर पहुंचाइए ग्राउंड के अंदर लिए चलते हैं इसी बीच ये आता हुआ हाई हैंडसम ब्यूटीफुल चौका बढ़िया स्ट्रोक चार रन जरूर मिलते हुए अगली गेंद फिर से एक बार सुप दिल की प्रीतेश की गेंद मिस टाइमिंग स्ट्रोक गेंद काफी समय तक के हवा में वाइडिश मिड विकेट के जो खिलाड़ी थे वो थोड़ा लेट दौड़ लगाते हुए आ रहे थे और यहां पर जीवनदान तो जरूर यहां पर मिलता हुआ और दो रन दौड़कर पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने इस रनिंग बिटवीन द विकेट की मदद से दो रन चुराने में सक्षम और कामयाब रहे इस दो रन के साथ रनों की रन संख्या जा पहुंची है 6 रनों पर जीत के लिए अभी भी 60 रनों की जरूरत है इस बार ये अच्छी गेंद थी पॉइंट और कवर के बीच की जो दरार थी उसमें से गेंद फरार 4 रनों के लिए ब्यूटीफुल स्ट्रोक सागर के बल्ले से निकलता हुआ ये बहुत ही बढ़िया शानदार स्ट्रोक 4 रनों के लिए पहला ओवर प्रगति पथ पर है रनों की रन संख्या पर अगर हम नजर डालते हैं तो स्कोर दो आंकड़ों में दर्शाता हुआ 10 रन बिना कोई विकेट गवाए जीत के लिए 66 रनों का पीछा करना है और सूझबूझ भरी बल्लेबाजी इस वक्त देखने मिलती हुई इस बार बड़े हिट की चाहत थी लेकिन चाहत रही अधूरी गेंद इनर एज लेकर गेंद शरीर से जा टकराई थी कोई रन नहीं फॉलो थ्रो में गेंदबाज ने गेंद को फील्ड किया और गेंद इस वक्त डॉट के रूप में जरूर परिवर्तित होती हुई बल्लेबाज सागर की अगर बात करें तो बिल्कुल थोड़े से शफल होते हैं और उसके बाद पावर को पूरी तरीके से स्ट्रोक में कन्वर्ट करते हैं और बड़े हिट लगाने की चाहत अभी भी उनकी इस वक्त जारी जरूर नजर आती हुई इसी बीच ये गेंद इस बार बैकफुट पर जाकर पंच किया पॉइंट के खिलाड़ी के हाथों में गेंद जरूर टकराई थी लेकिन उनसे दूर जरूर जाती हुई गेंद जब तक के गेंद को एक्स्ट्रा कवर से फील्ड किया जाता दो रन दौड़कर पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने और इस दो रन के साथ साथ ओवर की हुई है समाप्ति और पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पर अगर नजर डालें तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 12 रन बिना कोई विकेट गवाए 12 रन हो चुके हैं बिना कोई विकेट गवाए प्लीज टीम मीटिंग ना करे टीम हडल ना करे प्लीज रिक्वेस्ट करूंगा मैं आपको क्योंकि समय कम है आज के दिन किसी भी हाल में हमें फाइनल कराना है
और हम चाहते हैं कि फाइनल फाइनल में आपको दिक्कत ना हो, अंधेरे में मैच ना खेला जाए। और आजकल व्हाट्सएप का ज़माना है, फेसबुक का ज़माना है, साथ ही साथ इंस्टाग्राम का ज़माना है, तो जब आप फाइनल मार लो तो उजाले में फ़ोटो बहुत अच्छी आती है, ना कि अंधेरे में। तो ये आपसे रिक्वेस्ट करेंगे कि आपको ये सब जगह पे पोस्ट करना है तो आप थोड़ा तेज़ी दिखाइए और मैच की समाप्ति ताबड़तोब करिए। स्कोर की अगर बात करें तो रनों की रन संख्या 12 रनों पर दर्शाती हुई और गेंदबाजी की जिम्मेदारी संभाली है इस वक्त अमूल पाटिल ने। अमूल पाटिल आए हैं गेंदबाजी की कमान पर, अमूल के हाथों में जिम्मेदारी सौंपी गई है। मैच की स्थिति की अगर बात करें तो अभी भी 24 गेंदें आना शेष हैं, जीत के लिए 44 यानी 44 रनों की ज़रूरत नज़र आती हुई। 44 रन और चाहिए हैं इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए। पहली गेंद तेज तर्रार गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, गेंद में गति के साथ साथ जो उछाल का मिश्रण था वो ज़रूर देखने मिलता हुआ। बल्लेबाज ने बल्ले को स्विंग किया लेकिन गेंद शरीर से जा टकराई, बचा हुआ काम कीपर ने किया, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। डॉट डिलीवरी के साथ यहाँ पर शुरुआत अमूल ने ज़रूर की है और अच्छी शुरुआत की चाहत ज़रूर जताई है। तो प्लीज़ बी फास्ट, अंपायर्स थोड़ा सा वार्न करना है क्योंकि टाइम जो है वो काफ़ी, स्कोर 12 रन है, स्कोर पहली ओवर की समाप्ति के बाद 12 रन है। अगली गेंद, इस बार ये अच्छी गेंद थी, गेंद आती हुई इस वक्त मिड ऑफ के क्षेत्र में। यस, जीत के लिए 54 रनों की ज़रूरत है। गेंदबाज थोड़े से कंफ्यूज हो चुके थे, यही हम चाह रहे थे कि हमारी आवाज़ आप तक के पहुंच रही है कि नहीं, ये कंफर्म करना था। चलिए, आप मैच में हैं, ये चीज़ को आपने प्रूफ किया। अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर, इस बार बड़ा हिट लगाने की चाहत है। गेंद काफ़ी समय तक के हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, कोई गलती नहीं, कोई चूक नहीं, विकेट का पतंग। विकेट का पतंग हुआ है, एक होनहार बल्लेबाज आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए इस वक्त प्रसाद। प्रसाद की कमी पूरी करने के लिए हट्टे कट्टे शरीर के बल्लेबाज को जरूर भेजा गया है। अजय आए हैं इस वक्त नॉन स्ट्राइक हैंड पर हैं, लेकिन सबसे अच्छी बात यह है बैटिंग यूनिट टीम के लिए कि सागर काफ़ी अच्छे फॉर्म में है। 6 गेंदों में 12 रन अब तक के जड़ चुके हैं और स्कोर भी 12 रन इस वक्त दर्शाता हुआ। इस बार ये अच्छी गेंद थी, फुल एंड डिलीवरी थी, बड़ा हिट लगाने की चाहत जरूर की गई थी। कारपेट के सारे खेला गया स्ट्रोक, जब तक के काउ कॉर्नर के क्षेत्र से गेंद को फील्ड किया जाता, यहां पर चहलकदमी करते हुए एक रन पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने और एक रन के साथ रनों की रन संख्या काफ़ी समय के बाद थोड़ी सी आगे बढ़ती हुई, स्कोर जा पहुँचा है 13 रनों पर। अमूल की अगर बात करें तो इस गेंदबाज की हम प्रशंसा ज़रूर करेंगे, बहुत ही लाजवाब गेंदबाजी इनकी देखने मिली है। इसी बीच देखिए, थोड़ा सा परिवर्तन करने की कोशिश की थी, एक्सपेरिमेंट करने की कोशिश की थी और एक्सपेरिमेंट यहां पर सक्सेसफुली कंप्लीट होता हुआ। 5 गेंदें डाल चुके हैं अमूल और एक रन देकर एक विकेट अपने नाम किया है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इनके माध्यम से देखने मिलता हुआ। इस बार देखिए, शॉर्ट पिच गेंद थी, बड़ा हिट लगाने की चाहत लेकिन चाहत रही अधूरी, ओवर की हुई समाप्ति। महज एक रन का ओवर यहां पर किया है अमूल ने और खर्च किए हैं सिर्फ और सिर्फ एक रन और विकेट एक अपने नाम जरूर की है। स्कोर की अगर बात करें तो स्कोर दर्शाता हुआ 13 रन एक विकेट के नुकसान के बाद। डीजे स्कोर की अगर बात करें तो 13 रन और ये 13 रन पूरे के पूरे बनाए हैं बल्लेबाज
सागर गायकवाड़ ने। सागर की अगर बात करें तो खुद निजी 13 रनों पर खेल रहे हैं और टीम का भी व्यक्तिगत स्कोर 13 रन है। और जो नए बल्लेबाज आए हैं उन्होंने कुछ गेंदों का सामना ज़रूर किया लेकिन उनका बल्ला अब तक के शांत है, गेंद पर अपना अकाउंट नहीं खोल पाए हैं। दो गेंदें खेल चुके हैं अजय ने दो गेंदों में अब तक के अपना खाता तलक के नहीं खोला, लेकिन मैं प्रशंसा करूँगा गेंदबाज अमूल की, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन उनके माध्यम से ज़रूर देखने मिलता हुआ। गेंदबाजी की जिम्मेदारी संभाली है इस वक्त रोशन पाटिल ने। शॉर्ट रनअप से गेंदबाजी करते हैं, फिरकी गेंदबाज के रूप में नजर आ रहे हैं। सामना करने के लिए सज्ज होते हुए सागर गायकवाड़ इस वक्त विकेटों के बीच सज्ज होते हुए। फुल टॉस गेंद थी, प्रहार करने की कोशिश लेकिन गेंद को आउट ऑफ द पार्क नहीं कर पाए। टाइमिंग अच्छी थी, प्लेसमेंट अच्छा था लेकिन ताकत की कमी खलती हुई और एक सेट बैट्समैन सागर गायकवाड़ आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए। विकेट का बतंग हुआ है, एक बड़ा झटका बैटिंग यूनिट टीम को जरूर लगा है। एक होनहार सेट बैट्समैन आउट होकर सागर गायकवाड़ पवेलियन की राह लौट चुके हैं। अब विकेटों के बीच में सागर की कमी को पूरा करने के लिए नए बल्लेबाज को जरूर भेजा गया है। राजेंद्र न्यू बैट्समैन आए हैं सागर की कमी पूरी करने के लिए और अजय और राजेंद्र की जोड़ी विकेटों के बीच में इस वक्त नजर आती हुई। रोशन पाटिल की अगर बात करें तो इन्होंने आते ही साथ पहली विकेट अपने नाम की और सेट बैट्समैन को चलता किया। इस बार पटकी हुई गेंद थी, तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी। इस डिलीवरी की अगर बात की जाए तो इसे कहते हैं परफ्यूम डिलीवरी। टप्पा खाने के बाद नाक के पास से गुजरती हुई गेंद, मिट्टी की सुगंध देती हुई गेंद, कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। इस डॉट डिलीवरी के साथ बेहतरीन लाइन और लेंथ की गेंदबाजी, बल्लेबाजी तो हमने देखी, इनके बल्लेबाजों ने शानदार बल्लेबाजी की। गोविंदा की अगर बात करें तो हाफ सेंचुरी से जरा सा चूक गए थे वो, नाबाद 47 रन बनाए हैं। इस बार ये अच्छा स्ट्रोक, गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, एक रन जरूर मिलेगा, दूसरे रन का यहाँ पर डिमांड है और यहाँ पर रनआउट के रूप में ज़रूर विकेट गिरी है। इस विकेट की अगर बात करें तो बिल्कुल यही कहा जा सकता है कि क्रिकेट में संभलना हम भी जानते थे लेकिन ठोकर तो उस पत्थर से लगी जिसे हम अपना मानते थे। विकेट का हुआ है पतंग, रनआउट के रूप में लगता हुआ एक और झटका। क्या बात है, स्क्रीन पे हम देख सकते हैं अमित मुंगा जी की छवि नजर आ रही है और उनकी हेयर स्टाइल की जितनी प्रशंसा करें उतनी कम। इस बार देखिए प्रहार किया है, गेंदबाज पे अत्याचार किया है, गेंद को आउट ऑफ द पार्क किया है, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। के लिए 14 गेंदों में 46 रन्स बनाने हैं इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए। मैच की स्थिति इस प्रकार की इस वक्त नजर आती हुई, 14 गेंदे 46 रन। इस बार एक और फुल टॉस गेंद, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट प्लेसमेंट, ताकत का थोड़ा सा कॉम्बिनेशन और गेंद पे मोहर लगी, पूरे के पूरे 6 रन।
विकेट तो नहीं बल्कि विकेट जाने के बाद मान लीजिए यहां पर बल्लेबाज पूरी तरीके से अटैकिंग बल्लेबाजी, जिस तरीके से एक बलि चढ़ाई गई थी रनआउट के रूप में, उस बलि का पूरा श्रेय फायदा इस वक्त मिलता हुआ। बिल्कुल, कुछ कार्य में बाधा आती है तो बलि चढ़ाई जाती है, उसी तरीके से यहां पर रनआउट के रूप में एक बलि चढ़ी थी, रनआउट के रूप में आउट हुए थे बल्लेबाज राजेंद्र। उसके बाद मान लीजिए अजय अपनी टीम को विजय की राह तक के पहुंचाने की कोशिश जरूर कर रहे हैं। अजय की अगर बात करें तो दो गेंदों पे दो बड़े हिट जरूर रोशन की इस गेंद पर लगाए हैं, इस ओवर में लगाए हैं, और इस वक्त सिक्सों की हैट्रिक पर दस्तक दे रहे हैं। अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार रोशन, अजय बैकफुट पर हटे, गेंद को मारने की चाहत जताई थी लेकिन अंतिम और आखिरी वक्त पर अपने बल्ले को अपने तलक सीमित रखा, गेंद को जाने दिया, आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंद रही और यहां पर वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। एक और करारा प्रहार, गेंद जाती हुई डीप 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 बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। गेंदे 3 सिक्स लगातार धनाधन, मान लीजिए फायरिंग यहां पर सिक्सों की जरूर की है बल्लेबाज अजय ने। क्या लाजवाब बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, आधी मंजिल पार हो चुकी है, 18 गेंदों में बनाए हैं 33 रन और अब बची हुई 12 गेंदों में बनाने हैं 33 रन। मुश्किल पर नामुमकिन बिल्कुल नहीं, बिल्कुल। इस वक्त गेंदबाजी की कमान पर आए हैं, तरकशों के तीर में से गोल्डन तीर का इस्तेमाल किया जा रहा है, जिसने महज 1 रन की ओवर की थी, दूसरा ओवर लेकर आए थे गेंदबाज आए हैं इस वक्त अमूल पाटिल आए हैं गेंदबाजी की कमान पर। अब देखना यह है कि अमूल पाटिल किस तरीके की गेंदबाजी करते हैं, क्योंकि इससे पहले की ओवर उन्होंने 1 रन देकर 1 विकेट अपने नाम की थी। इस वक्त स्ट्राइक पर है बल्लेबाजी की कमान पर बल्लेबाज किशोर मात्रे सामना करेंगे अमूल की इस गेंद का, और अमूल निजी दूसरा ओवर लेकर बॉलिंग मार्ग पर। इस बार बड़ा हिट लगाने की चाहत, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है यहां पर बल्लेबाज ने जरूर, उन्हें पता है कि स्ट्राइक पर जो बल्लेबाज आए हैं उनके पास काफी अच्छा हुनर है, वो सेट हो चुके हैं, इसलिए अजय के हाथों में स्ट्राइक उन्होंने थमा दी है। अजय एक पहले ऐसे आज के दिन के बल्लेबाज, दूसरे बल्लेबाज बने हैं जिन्होंने लगातार 3 गेंदों में 3 सिक्स का कीर्तिमान अपने नाम किया है। अब देखना यह है कि अमूल का किस तरीके से, किस प्रकार से सामना करेंगे इस वक्त बल्लेबाज अजय। इस बार फुल टॉस बनाकर खेला था, गेंद हवा में और विकेट का बताऊंगा, गेंद और बल्ले के बीच विजय हुई इस वक्त गेंदबाजी, और यहां पर अमूल ने चलता किया है बल्लेबाज अजय को। क्या बात है, बहुत ही बढ़िया कैच है, मैं प्रशंसा करूंगा उस खिलाड़ी की जिसने कैच को पकड़ा है, प्रतुल, क्या कैच पकड़ा है, उन्हें यह पता था कि बाउंड्री कहां है
और कहां पर आकर कैच को लेना है। बहुत ही कुशल कैच था और बहुत ही बढ़िया कैच था। इसी बीच ये गेंद, इस बार चेंज ऑफ पेस करने की चाहत है, लेकिन इस वक्त अंपायर ने वाइड गेंद जरूर यहां पर घोषित की है। रनों की रन संख्या में थोड़ी सी बढ़त, स्कोर जा पहुंचा है 35 रनों पर। अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार गेंदबाज, इस बार रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, लेकिन नाकामयाबी हाथ लगती हुई। इस स्ट्रोक के बारे में अगर बात करें तो इस स्ट्रोक को कहा जाता है लगा तो आबाद नहीं तो बर्बाद। उसी तरीके का दृश्य देखने मिला, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में और बिल्कुल 360 डिग्री में खेलने वाले बहुत से ऐसे बल्लेबाज हैं और खासकर टेनिस क्रिकेट में हर एक बल्लेबाज इस तरीके की बल्लेबाजी की चाहत लेकर जरूर उतरता है और बहुत से बल्लेबाज कामयाब होते हैं, बहुत से बल्लेबाज नाकामयाब होकर पवेलियन के यहां लौटते हैं। अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार, इस बार बड़े हिट की चाहत, थर्ड मैन और कीपर की गलती और सोने पे सुहागा। वाइड के साथ साथ यहां पर 22 के रूप में 4 रन यानी 5 रनों का इजाफा जरूर होता हुआ। राजू साई बनता तो खास, राजू पाटिल आला नवास, राजू साई बनता तो खास, राजू पाटिल आला नवास, होते चर्चा गावा गावत ये कस वादा आमचा राजू दादा, ये कस वादा। ये मैच में थोड़ा सा रोमांच भरने वाला बॉल रहा, 9 गेंदे 26 रन, 9 गेंदों में 26 रन की जरूरत। किशोर इस वक्त बल्लेबाजी की कमान पर हैं, किशोर मात्रे जिनसे आशा और उम्मीद बहुत ज्यादा। इसी बीच ये गेंद, इस बार ये तेज तर्रार गेंद रही, गेंद शरीर से जा टकराई, एक रन जरूर इस वक्त दौड़कर पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। लेग बाय का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ, यानी एक रन अतिरिक्त रनों में जरूर जुड़ेगा। यहां पर अब रनों की वैल्यू है, मैं तो यही कहूंगा, किसी भी तरीके से आए, सिंगल डबल हाथ से आए, पैर से आए, सर से आए, रनों की कदर होगी क्योंकि मैच की स्थिति आ चुकी है 8 गेंदे 25 रन, 8 गेंदों में 25 रन बनाने जरूरी इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए। अमूल की अगली गेंद, इस बार बड़े हिट की चाहत, गेंद काफी समय तक के हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, हाथों से कैच छटका छूटा, गेंद जाती हुई इस वक्त डीप मिड विकेट के क्षेत्र में। किशोर चाहते तो यहां पर दौड़कर ज्यादा रन ले सकते थे, लेकिन इससे पहले की जो बॉल थी, तेज तर्रार गेंद थी जो उनके शरीर से जा टकराई थी, पैरों से टकराई थी, उसके कारण मेरे ख्याल से यहाँ पर उन्हें जरूर चोट आई है, इस कारण उन्होंने सिर्फ एक रन लेने की चाहत जताई। मैच की स्थिति चेंज होती हुई, 7 गेंदे 24 रन, 7-24 का ये मुकाबला इस वक्त नजर आता हुआ, 7 गेंदों में 24 रन, कंपलसरी चेजिंग है, ये चीज ध्यान में रखना है। इसी बीच ये गेंद, इस बार ये तेज तर्रार गेंद, फिर से एक बार गलती यहां पर दोहराते हुए गेंदबाज अमूल और वाइड गेंद कर बैठे हैं, अतिरिक्त रनों में एक रन और जुड़ता हुआ, मैच का सिचुएशन चेंज होता हुआ, 7 गेंदे 23 रन, 7 गेंदों में 23 रन की जरूरत है। इसी बीच ये गेंद, इस बार फुल लेंथ जॉकर डिलीवरी आउट ऑफ द ऑफ स्टंप, वाइडी शॉकर जिसे कहा जाता है, उस तरीके की गेंद देखने मिली, बल्लेबाज को बल्ला उठाने का भी मौका नहीं मिला और ये गेंद रही डॉट के रूप में, ओवर की हुई है समाप्ति। अब बची हुई 6 गेंदें शेष और जीत के लिए 23 रनों की जरूरत है। देखते हैं कौन सी टीम जीत का जश्न मनाती है और कौन सी टीम जीत का सहरा पहनती है, बची हुई 6 गेंदें तय करेंगी। लेते हैं एक छोटा सा डीजे ब्रेक, उसके बाद फिर जुड़ेंगे। शेलर मामा वीर धिप्पाड़, शेलर मामा वीर धिप्पाड़, काढ़ी उदय भाम चमड़, जवाची टाकली घोर पड़, वर यक यक चढ़, जवाची टाकली घोर पड़, वर यक यक चढ़, जवाची टाकली घोर पड़, वर यक यक चढ़।
चलिए नेक्स्ट मैच के लिए रेडी पोजीशन में रहना है, कोहली वर्सेस चिंसपाड़ा, रेडी पोजीशन में रहना है। नेक्स्ट मैच ताबड़तोप खिलाया जाएगा, 6 गेंदे 23 रन, मैच का सिचुएशन कुछ इस प्रकार का इस वक्त नजर आता हुआ। 6 गेंदों में 23 रन, मुश्किल पर नामुमकिन बिल्कुल नहीं। बल्लेबाजी की कमान पर है इस वक्त बल्लेबाज दर्शन मुंगा जी। दर्शन क्या अपनी टीम को जीत का दर्शन करा पाएंगे, ये बची हुई 6 गेंदे फैसला जरूर करेंगी। दर्शन से उम्मीद है ज्यादा, अंतिम और आखिरी ओवर की जिम्मेदारी संभाली है गोविंदा, जिन्होंने शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन किया। गोविंदा पाटिल इस वक्त गेंदबाजी की कमान पर, 6 गेंदे 23 रन, पहली गेंद पीछे का दरवाजा खुला रखा, गेंद वहीं से प्रवेश करती हुई, विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से नष्ट और नाबूद करती हुई, और लगता हुआ इस वक्त बैटिंग यूनिट टीम को एक बड़ा बड़ा झटका। विकेट जरूर गिरा है, झटका जरूर लगा है, 5 गेंदे अभी भी बाकी हैं, 5 गेंदों में 23 रन की जरूरत है इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। मौका अभी भी है, अब देखना यह है मौके पे चौका लगता है या फिर छक्का लगता है, क्या होगा क्या नहीं ये देखने वाली बात जरूरी। चलिए प्लीज बी फास्ट बैटिंग यूनिट टीम, बैट्समैन थोड़ा दौड़ते हुए जाएं, इस सिचुएशन में अगर आपकी खून की थोड़ी सी रफ्तार तेज होगी तब जाकर आप बड़े हिट लगा पाएंगे। समय काफी ज्यादा खर्च हो चुका है, 4 घंटे के ऊपर टाइम निकल चुका है और 4 मैच ही हुए हैं खाली, अब तक ये 4th मुकाबला ही जारी है, तो प्लीज थोड़ा सा फास्ट करें। इस बार ऑन द राइट स्ट्रोक को खेला था, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, खूबसूरत फील्डिंग, 1 रन 1 रन से ज्यादा कुछ नहीं। 4 गेंदे बची हुई हैं, 22 रनों की जरूरत है, 4-22 का ये मुकाबला, डू और डाई का मुकाबला, ये गेंद फैसला करेगी कि मैच किसके पक्ष में जाएगा, ये गेंद फैसला करेगी। अगर गेंद डॉट होती है तो फिर बैटिंग यूनिट टीम, गेंदबाजी की टीम पकड़ बना लेगी, अगर ये गेंद पर हिट लगता है तो फिर मैच में वापसी करने के संकेत है। इस बार देखिए किया है प्रहार, गेंद जाती हुई डीप वाइड मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रनों या फिर यस 6 रन का इशारा अंपायर की जानिब से जरूर जरूर आता हुआ। रुपेरी वालू सोनेरी लाटा जावो माझा वर खतर कै कोने देसी ने हो कोने गावी ने हो संग तुझे मनान काय करते कोने देसी ने हो कोने गावी ने हो संग तुझे मनान काय करते कोने देसी ने हो कोने गावी ने हो संग तुझे मनान काय करते। क्या बात है, 3 गेंदे 16 रन, ये स्ट्रोक के बाद इन्होंने ये चीज को प्रूफ कर दिया है कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 3 गेंदे 16 रन, 3 गेंदों में 16 रन की जरूरत है इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए, 3-16 का ये मुकाबला इस वक्त नजर आता हुआ। इस बार ये फुल टॉस डिलीवरी थी, चाहते तो बड़ा हिट लगा सकते थे, जूसी फुल टॉस गेंद को मिस कर बैठे, यहां पर बल्लेबाज गेंद रही डॉट के रूप में। 2 गेंदे 16 रन, अब दवा की नहीं दुआ की जरूरत। चलिए फील्डिंग यूनिट टीम प्लीज बी फास्ट गाइस, थोड़ा ताबड़तोप करें सर प्लीज, क्योंकि हमें और भी मैचेस कराने हैं, प्लीज थोड़ा सहयोग करें सपोर्ट करें, इसके बाद कंटिन्यू मैचेस हैं, 4 मैच बाकी हैं। इस बार ये गेंद वाइड के रूप में रही, वाइड बॉल के साथ साथ अब मैच की सिचुएशन आती हुई, 2 गेंदे 15 रन, 2 गेंदों में 15 रन की जरूरत, 1 रन चहलकदमी करते हुए पूरा करने की कोशिश करेंगे। मैच में सिर्फ औपचारिकता ही बाकी रह गई है यही कहा जा सकता है, 1 बॉल बची है, जीत के लिए 14 रनों की जरूरत है इस मैच को। चलिए मैच की हुई है समाप्ति, इस मैच को पूरी तरीके से जीत लिया है फील्डिंग यूनिट टीम ने,
कुपर्स टीम कॉन्ग्रेचुलेशन अँड हार्ड लक बॅटिंग युनिट टीम.